काही दिलं गेलं तुम्ही चाळीस वर्ष साहेबांच्या बरोबर आहात आणि गेल्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर तर दिल्लीमध्ये म्हणजे तुम्ही दिल्लीचा कारभार राष्ट्रवादीचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून तुम्ही कारभार बघताय खूप मधल्या काळामध्ये असे अशा घटना असे प्रसंग आहेत की जेव्हा तुम्ही कृष्णाच्या भूमिकेत जाऊन सगळं मिटवलं सगळ्यात चॅलेंजिंग कोणतं होतं असं तुम्हाला वाटतं नाही नाही आता राज्याच्या दृष्टीनं की देशाच्या एकूण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवरचं संकट जे होतं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधला गुंता सोडवताना कोणता गुंता सोडवणं सगळ्यात कठीण होतं आणि ते केलं तुम्ही सोडवला तुम्हाला खूप मस्त वाटलं नाही असं आहे मला 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 एक गोष्टीच्या म्हणजे म्हणजे स्वतःला खंत आहे आणि भौतिक पवार साहेबांना पण म्हणजे भौतिक काय त्यांनाही खंत अस नक्कीच असणं स्वाभाविक आहे पवार साहेब मी तुम्हाला आज सांगतो नाईन्टीन नाईंटी सिक्समध्ये देवेगौडाच्या पाठिंबा केसरी साहेबांनी काढून घेतला काँग्रेस पक्षाकडून त्यावेळीस जो वातावरण काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीच्या अंतर्गत होता एकशे एक टक्के एक सगळे लोक शरद पवार साहेबांच्या पाठी उभे होते आणि त्यावेळीस जर साहेबांनी थोडा निर्णय त्यावेळी ठाम राहून जर घेतला असता तर नंतर आयके गुजराल नाही शरद पवार साहेबच देशाचे पंतप्रधान झाले असते हे माझ्या आयुष्यात मला असं वाटते की त्यावेळीस आम्ही कुठेतरी कमी पडलो आम्ही काय काय नाही नाही कसा होता <coughs> की केसरी साहेबांनी अचानक अकराव्या मध्येच म्हणजे पार्लमेंटच्या निवडणुकीचे अकरा महिन्यात झाले होते आणि त्यांनी पाठिंबा काढून घेतला पाठिंबा काढून घेतलात आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाची पण काही परिस्थिती काय एवढी काही चांगली नव्हती एकशे पंचेचाळीस खासदार होते आणि शरद पवार साहेब पार्लमेंटरी पार्टीचे अध्य पार, पार, म्हणजे लीडर होते आता ते का पाठिंबा काढून घेतल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की म्हणजे चुनावच म्हणजे समोर लागेल कोण खासदारांना अकरा महिन्यामध्ये चुनाव परवडणार आहे आणि अचानकच तुम्ही चुनावमध्ये गेले तर तुम्ही काय तुमची परिस्थिती राहणार आहे म्हणजे तुम्ही परत निवडून येणार की नाही पक्ष निवडून येतील की नाही हे म्हणजे बडेच प्रश्नचिन्ह होते आणि विना तयारी असं म्हणजे अचानकच सीताराम केसरीला काय म्हणजे म्हणजे फार काही स्टेक नव्हता त्यांनी आप आपल्या म्हणजे स्वतःच्याच मर्जीनं काहीतरी म्हणजे विचार करून काढून घेतला का पाठिंबा त्यांना असं वाटलं की मी स्वतः पंतप्रधान होईल असं असं त्यांच्या डोक्यात होतं त्यावेळीस खासदारांमध्ये एकदम अस्वस्थता झाली की आम्ही म्हणजे उद्या काय करणार अकरावा महिन्यामध्ये परत निवडणुकीची वेळ आली आणि म्हणजे काही पक्षाकडे काही नियोजन नाही काही नेतृत्व नाही अशा परिस्थितीमध्ये सगळे खासदार एका म्हणजे काही एक दोन तासामध्ये पवारसाहेबांच्या घरी जवळपास एकशे पंधरा वीस खासदार म्हणजे आले आणि साहेबांना सांगायला लागले की बाबा काही करा तुम्ही नेतृत्व घ्या नेतृत्व घ्या आणि साहेबांनी स्वतः पण हे विचार मांडले की बाबा तुम्ही जर होत असाल तर मी राजीनामा देईन मग कारण त्यांच्या पाठिंबाचं काढूनच घेतला होता पवार साहेब खुद बनले असते पंतप्रधान सर्व जे त्यांचे कट्टर विरोधक ठुले साहेब पण होते ते कट्टर विरोधक तिथे भाषण करत होते की नाही नाही शरद पवार साहेबांनी नेतृत्व घ्यायला पाहिजे त्यांनी म्हणजे ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे कॉन्टॅक्ट केला होता देवेगौडानी कॉन्टॅक्ट केला होता मला स्वतः बोलले आणि म्हणून ते मी सगळं म्हणजे निरोप दिलं पवार साहेबांना पण ते त्यावेळीच ते त्यांनी थोडं एक सामंज्य भूमिका घेतली आणि देवेगौडा एकत्र राहिला पाहिजे असं म्हणजे भूमिकामध्ये आम्हाला म्हणजे ते म्हणजे तो म्हणजे वेळ निघून गेली पण देवेगौडांची इच्छा काय होती देवेगौडांची इच्छा अशी होती की आ, हे राजीनामा म्हणजे म्हणजे पाठिंबा काढून घेतलाय मला राजीनामा तो द्यावाच लागेल कारण मेजॉरिटी नाही पण त्यांचा असं म्हणणं होतं की जर काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकार केलं आणि त्यांना जबाबदारी दिली तर आम्ही सगळे बाकीचे जे लोक होतोय त्या वेळच्या म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटमध्ये ते लोक इन्क्लुडिंग सह हे पवार साहेबांना पाठिंबा देतील कारण कसं झालं सर्वात मोठी काँग्रेस पार्टीच होती ते मध्ये कसं कारण काय देवेगौडा म्हणण्याचा होता की नरसिंहाराव त्यावेळीस तयार नव्हते आपली स्वतःची जे जागा म्हणजे पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोडायची आणि त्यामुळे सगळ्या लोकांनी सांगितलं की नरसिंहाराव असेल तर आम्ही पाठिंबा देणार नाही म्हणून ना देवेगौडाला ते केलं होतं पंतप्रधान आणि देवेगौडा खुद म्हणाले की जर नरसिंहराव गेले आणि आता शरद पवारांना जर जबाबदारी तुम्ही दिली तर आम्ही शंभर टक्के त्यांना पाठिंबा देऊ इच्छितो त्या काळा